आर टी अंतर्गत आजपासून प्रवेश प्रक्रिया जी आहे ती सुरू झाली आहे याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत प्राथमिक शिक्षण संचालक आहेत सर काय सांगाल कशाप्रकारे ही जी प्रवेश प्रक्रिया जी आहे ती सुरू असणार आहे आणि मागील वेळी काहीतरी कोर्टमध्ये हा प्रकरण हे जे प्रकरण जे आहे ते गेलं होतं कशाप्रकारे आता सुकर करण्यात आलेलं आहे या वर्षीपासून प्रवेश प्रक्रिया चोवीस पंचवीसशे आर टी ट्वेंटी फाय अंतर्गत यामध्ये आपण सर्व प्रकारच्या शासकीय शाळा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा सर्व अनुदानित शाळा आणि या स्वयंआर्चा शाळा सर्व शाळा घेतल्या होत्या परंतु एक अट होती की आपल्या विद्यार्थ्याच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर जर या अनुदानित शाळा असेल किंवा जिल्हा परिषद शाळा असेल किंवा महानगरपालिकेत शाळा असेल तर त्या विद्यार्थ्यांना खाजगी शाळेमध्ये प्रवेश घेता येत नव्हता परंतु हे जे हे जे आम्ही प्रवेश प्रक्रिया सुरू केली होती त्याला मान्य उच्च न्यायालयामध्ये पालकांनी दाद मागितली आणि त्या उच्च न्यायालयाने मान्य उच्च ना त्याला स्थगिती दिली आणि त्या स्थगितीनंतर मान शासनाने ठरवलं की जुन्याच पद्धतीनं ही प्रक्रिया प्रवेश प्रक्रिया सुरू करावी त्याप्रमाणे दहा मे रोजी आम्हाला आदेश आले आणि त्यानुसार आज सतरा मेपासून आपण जुन्याच पद्धतीने म्हणजे मागील वर्षीच्या पद्धतीने म्हणजे दोन हजार बारापासून दोन हजार बावीस तेवीसपर्यंत तेवीस चोवीसपर्यंत ज्याप्रमाणे प्रक्रिया राबवली त्याच पद्धतीने आपण प्रक्रिया राबवतो आहे त्यामध्ये नऊ हजार एकशे अडतीस शाळा आहेत त्या सर्व मॅक्झिमम शाळा म्हणजे ज्या शाळा त्या इंग्रजी माध्यमाच्या आहेत आणि कुठल्याही बोर्डात शाळा आहेत आणि विद्यार्थ्याला या शाळेमध्ये प्रवेश घेण्याची आता संधी पुन्हा प्राप्त झालेली आहे English, सर असं असलं तरी किती ह्या शाळांमध्ये जे आहेत त्यात इंग्लिश मिडियम असतील किंवा ज्यांनी मागील वेळीच अर्ज केला होता त्यांना कसं या ठिकाणी असणार आहे आता या नवीन पद्धतीनुसार म्हणजे या वर्षीची नवीन पद्धत म्हणतो मी चोवीस पंचवीसशी तर यामध्ये नऊ नऊ हजार एकशे अडतीस शाळा आहेत त्यांनी एक लाख दोन हजार चारशे चौतीस जागा आहेत आणि यामध्ये आता तसं निश्चित आकडा सांगता येणार नाही किती इंग्रजी माध्यम आणि किती मराठी माध्यमाच्या परंतु जास्तीत जास्त शाळेतल्या इंग्रजी माध्यमाच्या आणि विविध प्रकारच्या बोर्डाच्या म्हणजे सी बी एस सी आय सी एस सी स्टेट बोर्ड या सर्व प्रकारच्या शाळा आता पालकांना उपलब्ध होणार आहे आपण लॉटरी पद्धतीनं जास्त अर्ज आले एका शाळेला त्याच्या क्षमतेपेक्षा तर त्या शाळेसाठी लॉटरी काढतो आणि ती लॉटरी पुण्यातून एन आय सीमधूनच काढली जाते आणि हे करत असताना नऊ हजार एकशे अडतीस शाळामधून एक लाख दोन हजार चारशे चौतीस विद्यार्थी वेकन्सी आहे म्हणजे एवढ्या विद्यार्थी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपण प्रवेश देऊ शकतो परंतु दर वर्षीचा अंदाज पाहता ते सत्तर ते पंच्याहत्तर हजार ऍडमिशन या प्रक्रियेतून होतात असं असं आम्हाला गेले दहा वर्ष जाणवत आहे जुना अर्ज ग्राह्य जुना कृपया पालकांना विनंती आहे की या या वर्षी जी आपण प्रक्रिया राबवली होती याच्यापूर्वी तो जुना अर्ज आता ग्राह्य धरला जाणार नाही आणि तसं आपण परिपत्रक आणि विनंती पण केली आहे पालकांना की जुन्या पद्धतीने अर्ज केलेल्या पालकांनी पुन्हा नवीन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत जर पालकांनी जुन्या पद्धतीने अर्ज ठेवला तर त्या विद्यार्थ्याचा लॉटरी पद्धत लॉटरीसाठी त्याचा अर्ज जुना अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही पालकांना विनंती आहे की नवीन पद्धतीने अर्ज करावा आजपासून भरावा एकतीस मेपर्यंत आता तारीख दिलेली आहे सतरा ते एकतीस मे पंधरा दिवसात आपण विद्यार्थ्यांनी किंवा विद्यार्थ्याच्या पालकांनी लवकरात लवकर अर्ज भरून प्रशासनाला सहकार्य करावे सर एस एस सी बोर्ड असेल किंवा एच एस सी बोर्ड याचा निकाल जो आहे तो कधीपर्यंत लागेल विद्यार्थ्यांना उत्सुकता लागलेली याबाबत बोर्डानं आधी डिक्लेअर केला आहे की बारावीचा निकाल या येणाऱ्या आठवड्यात लागेल तर किती तारखेला लागेल हे आम्ही निश्चित सांगू शकत नाही आणि त्याच्या चौथ्या आठवड्यामध्ये मेच्या चौथ्या आठवड्यामध्ये दहावीचा निकाल निश्चितपणे लागेल कॅमेरामन तुषार सर रणजित जाधव टी व्ही मराठी पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं